आज आपण वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय असते ते अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जी समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहिलेली असतात त्या स्वरूपाला वर्ग समीकरणांचे सामान्य रूप असे म्हणतात. यामध्ये ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या a b c या वास्तव संख्या आहे. तर a ही शून्यतर असली पाहिजे. a ही शून्यतर असली पाहिजे म्हणजे a ची किंमत ही 0 असायला नको. अशा स्वरूपाची जी समीकरणे असतात त्यांना त्या समीकरणांच्या स्वरूपाला वर्ग समीकरणांचे सामान्य रूप असे म्हणतात. आता आपण काही उदाहरण बघूया. उदाहरणार्थ बघा, 3x वर्ग अधिक 5x बरोबर 10. बघा, हे एक समीकरण दिलेलं आहे, हे वर्ग समीकरण आहे. आता हे वर्ग समीकरण आपल्याला त्याच्या सामान्य रूपामध्ये मांडायचं आहे. तर मग कसं मांडूया? तर सर्वात आधी ax वर्ग च पद आपल्याला असणार आहे, त्याच्याशी समरूप असणार 3x वर्ग हे पद आहे. त्यानंतर दुसरं पद आहे bx, त्या स्वरूपातील आपल्या समीकरणातील पद आहे अधिक 5x, आणि अधिक c आपलं c या स्वरूपातील तिसरं पद जे समीकरणाचं आहे ते उजव्या बाजूला आहे, त्याला आपल्याला डाव्या बाजूला आणावं लागेल. अधिक 10 आहे तर वजा 10 होईल बरोबर 0. म्हणजेच हे जे समीकरण आहे हे आपण 3x वर्ग अधिक 5x वजा 10 बरोबर 0 असं आपण हे त्याच्या सामान्य रूपात मांडलेलं आहे. तर अशा रीतीने आपण आज वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय असतं तर ते ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे असतं. आणि वर्ग समीकरण ही त्या सामान्य स्वरूपात कशी मांडावी ते आपण अभ्यासतो.